नमस्कार साहेब, मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ. आजची तारीख आहे 28/1/2019. मी आलो आहे माननीय गरुड साहेबांच्या चिकूच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर आपण बघतोय तिथले रिझल्ट काय आहेत. हे एक झाड नाही, आपण ह्या प्रत्येक झाडावर बघतो आपण केला तिला चिकू किती लागलेले आहेत. आपण बोलणं करतोय माननीय गरुड साहेब. गरुड साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. रघुडा तुकाराम गरुड. बरोबर. मुखई. हा. तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरोबर आहे. या ठिकाणी माझी 14 ते 15 झाडं चिकूची आहे. बरोबर आहे. आणि याला फक्त इनफ्लस कंपनीचं सुपर क्रॉप्स आणि ॲग्रीलाईफ ह्या दोन खतांच्या फवारण्या करतो. बरोबर. आणि शेतामध्ये शेणखतांची शेणखत टाकलं जातं आणि त्यानंतर ही अशी सिच्युएशन आहे. बरं, तुम्ही आपले हे जे प्रोडक्ट्स आहे हे किती वर्षापासून वापरताय. गेली 2 वर्षापासून हे प्रॉडक्ट मी वापरतो. आणि कोणकोणत्या पिकाला वापरून झालं तुम्ही प्रोडक्ट्स. हे पेरू, चिक्कू आणि आंबे. बरोबर. आंब्यांवरती शक्यतो काळपट मावा वगैरे दिसला की ह्या दोन्ही खतांची मी फवारणी करत असतो. बरोबर. बरोबर. एक महिन्याच्या अंतराने. बरोबर. बरं, मला विचारत आहे की ह्या चिक्कूवर तुम्ही प्रोडक्ट मारून तुम्हाला काय काय फरक जाणवतो आहे. प्रोडक्टमध्ये वाढ झालेली दिसते फळांमध्ये. बरोबर. आणि एक शायनिंग येतं एक एक प्रकारचं. बरोबर. आणि साईज लहान राहते, परंतु मटेरियल माल जास्त असल्यामुळं साईज लहान राहते. त्यासाठी मला खताची मात्रा वगैरे जास्त द्यावं लागेल, परंतु या प्रॉडक्टमुळं शायनिंग आणि हे जे पानांची जी क्वालिटी आहे सीताफळ याच्या चिक्कूच्या झाडांची ती एकदम चांगली राहते. मार्केट रेट वगैरे कसा मिळतो मला. मार्केटमध्ये रेट व्यवस्थित एक नंबरने खपली जातात, कारण शायनिंग असते फळांना. आणि गोडवा वगैरे कसा असतो. गोडवा एकदम चांगला असं खाणारे सांगतात. हां हां, ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही आपल्या इन्फ्लक्टचे प्रॉडक्ट वापरून खुश आहात. हो, बरोबर आहे. खुश आहे. काही खुश असण्याचं कारणच चांगलं आहे की फळं चांगली येतात. हो हो हो. उत्पादन चांगलं आहे. चालतं. ठीक आहे सर. ओके.